हजारोच्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी गेली 2 दिवस झाले रस्त्यावर आहे. काय मागणी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची? दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान या पडत्या काळामध्ये काही महिन्यांसाठी द्यावं, इतकी सोपी आणि सरळ मागणी आहे. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. गेली 2 दिवस झाले शेतकऱ्यांनी दूध विक्री न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांचा दूध पुरवठा खंडित झालेला आहे. स्वयंस्फूर्तीनं शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरणार आहे. शेतकऱ्यांची भावना समजून घेण्याच्याऐवजी हे आंदोलन कसं दडपून टाकता येईल याच्यासाठी निर्णय घ्यायला सरकार मुद्दामहून वेळ लावत आहे. या सरकारला या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. सरकारला आमचं सांगणं आहे की 2 दिवस झाले आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. कुठे कुठे शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे तरी सुद्धा जर सरकारला जाग येणार नसेल तर उद्या सकाळी 6 वाजेपासून हा दूध उत्पादक शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रभर बायका मुलांना घेऊन आणि जनावरांना घेऊन सकाळी 6 वाजेपासून राज्यभर चक्काजाम करणार आहे. उद्याचं आंदोलन हे कुणाच्या हातात असणार नाही. सरकारने जर ठरवलं तर हे आंदोलन सरकार उद्या थांबवू शकणार नाही. म्हणून आजच्या आज सरकारने या प्रश्नावरचा तोडगा काढावा, नाही तर उद्यापासून जे चक्काजाम आंदोलन होणार आहे हे आंदोलन उग्र स्वरूपाचं होणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असणार आहे.